पाहुयात पुढची बातमी. मलेरियावरील जगातील पहिल्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिली आहे. RTS-SAS-01 असं या लशीचं नाव आहे. तर ही लस लहान मुलांसाठी असणार आहे. WHOचे टेड्रोस घेब्रेसिस यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान गरीब देशांना लशीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं दिसून आल्याची माहितीही घेब्रेसिस यांनी दिलेली आहे. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मलेरियावर लस सापडलेली आहे. WHOनं ही माहिती दिलेली आहे. त्यामुळं ज्या देशांमध्ये मलेरियाचा प्रसार होतोय त्या देशांना एक थोडासा का होईना दिलासा मिळालाय. यानंतर बातमी आहे. काश्मीरमधून श्रीनगरच्या ईदगा परिसरामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी एका शाळेला लक्ष्य केलंय. दहशतवाद्यांनी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झालाय.